समझा कि प्रतिनिधि जब बैठ कंपनी के प्रतिनिधि बैठक की थी कृषि अधिकारी बोलते क्षेत्र की पिरवणूक होती है कृषि प्रत्येक विमा कंपनी के अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पासून बनावट लोक शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत पीक विमा मंजूर करण्यासाठी आणि गेले 3 वर्षापासून सातत्याने चाललेलं आहे. आधी शेतकरी धावत होते पण आता बोलायला लागले स्पष्टपणे. आमच्याकडे आता सगळी माहिती फोन करून तक्रार आली की 7000 रुपये हेक्टरी मागणी करतायत त्यांचे दलाल. आता 4 दिवस पहिले 3 कलेक्टर महोदय त्याच्यानंतर आपले सीओ आणि कृषी खात्याची अशी बैठक झाली. कृषीची तक्रार आहे तशाच तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यामध्ये गोरगावले वगैरे तिकडे शेतकरी आले होते, नंतर आपल्या जळगाव पाणीचे शेतकरी होते, काही गोसावकडचे सावद्याकडचे शेतकरी होते. सत्य सूचना दिलेल्या आहे की पंचनामे त्यांचे झालेले आहेत त्यांना मदत मिळेल. ज्यांचा पीक विमा काढला आहे त्यांना कंपनी मदत करेल. ज्यांनी पीक विमा जवळपास 25 ते 26% शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही आहे त्यांना शासनाकडे मदत 100% मिळणार आहे. त्यामुळे येताना लोकांनी देऊ नये, दलालाला कुठेतरी पैसे देऊ नये ना. बरोबर आहे, पण तरी देखील एक प्रिकॉशन म्हणून आपण शासनाचे मध्ये आम्ही ऑलरेडी यांना सांगितलं आहे कृषी अधिकाऱ्यांनी तुम्ही निवेदन करा. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संबंधी जाहीर निवेदन करावं. रावेरकडे गेलो तो कलेक्टर साहेबांशी बोललो. आपल्याला विनंती आहे तसं दादांनी मांडण्याच्या भावना तिथे ऍक्च्युली आता केळी पूर्ण झोपलेले हो. आणि मामा हाच क्षेत्र आपल्याला सांगतोय की ज्या दिवशी मी दौरा केला त्या दिवशी कृती सांगितले की 1-2 शेत पाहून घ्या तुम्ही, बाकी तुमच्याकडे यादी आहे, यादीप्रमाणे फोटो तुमच्याकडे प्राप्त आहे, सरसकट पंचनामे करा. हो आपण म्हणता बरोबर आहे, पण ते काय म्हणतात आता पीक विमावाले आपले विमावाले एजन्सी वाले की बुवा जोपर्यंत आम्ही बघत नाही आम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही तसंच शेतात ठेवा. साहेबांना काय बोललो मी शेतकऱ्यांच्या बोलणं केलं तुम्ही. सर आपण त्यांना लेखी सूचना केलेली आहे की 17 तारखेपर्यंत त्यांनी त्यांचा पंचनामा पूर्ण करावा. जर नाही पूर्ण झाला शेतकऱ्यांनी त्यांचे लॅपटॉपचे फोटो काढून घ्यावे. त्या बेसवर त्यांना मदत येते. ऑनलाईन आणि ऑफलाईन जो गदारोळ कुठे ठेवूया आपण असं नाही. दुसरी एक विनंती अशी की आता काही केळीचे झाड झोपली काही अशी तिरपे झालेली आता ते 100% नुकसान होतले. आज कोणी शाश्वती देणार की ते पीक त्यांच्या हातामध्ये येईल. मला वाटतं त्याचा सुद्धा 100% कृषी अधिकारी सांगितलं की 100% त्याचा पंचनामा झाला पाहिजे कारण ते पीक येणार ते हातामध्ये. ही एक विनंती बघा वास्तविक 3 महिन्यापूर्वी त्या लोकांनी पैसे भरले. आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली. आमच्याकडे तर जे अभियंताचे प्रभारी आहेत आम्ही जर त्यांना त्या संदर्भात मी बोलायला गेलो तर संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास काढला सांगतात. त्यांना सूचना द्या की कमीत कमी ग्रामपंचायतीच्या या जनतेच्या प्रश्नावर चालू बिल भरायला तयार असताना देखील हे लोक त्यांना कनेक्शन काही सूचना न देता नोटीस न देता कट करतात. पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये
जिल्हा परिषदेकडे स्ट्रीट लाईटचे जे पैसे येतात ते जिल्हा परिषद भरत नाही. आम्ही वाद मारायचं पालापर्यंत आमचा जिल्हा परिषदकडनं पैसे आले. जिल्हा परिषदेकडे पैसे भरले जात नाही. ती माफ करी आहे. आता आमच्याकडे पण आता जळगाव विडिओचे नव्हते आले. जळगाव विडिओला आपण पैसे भरले गेले. जळगाव विडिओचे पैसे सीबीआय वाले करायला पाहिजे ना. एवढे सीबीआय कडे पैसे वाटत केले तर वस्तू त्यांना सुद्धा काय येतो. शासनाकडनं जिल्हा परिषदेला आलेला पैसा तो का वाढतो वेळेवर. तो 6-6 महिने वर्षभर तो पैसा नंतर पडत राहतो का वाढतो होती तो. आता सुद्धा चालू बिल भरल्याने शेतकऱ्यांनी चालू बिल भरले पैसे भरून टाकले. काल सर्वच पैसे भरले. कनेक्शन अजून मिळत नाही. आज डीपी दिली तो बायांना जोडायला येते. सर डीपी बद्दल असं आहे की आता आपल्याकडे काय स्वरूपी माणूस देखील त्या बघून ते प्रभावित आहे त्याच्याकडे. दोन विषय मिक्स होत आहे भाऊ. दोन विषय मिक्स होत आहे. डीपीचा आणि स्ट्रीट लाईट पाणी पुरवठा दोन्ही विषय मिक्स होत आहे. इकडे जिल्हा परिषदचे पैसे भरते तो हा वेगळा आहे. भाऊ जे सांगताय पैसे देऊन डीपी मिळत हाही भाग वेगळा आहे. दोन्हीचं क्लॅरिफिकेशन झालं. आमचे काही राज्य शासनाकडून 14 कोटी रुपये आले होते लाईट साठी. ते सगळ्या विनियोगाने भर केले. ते पैसे भरून पण दिले आहे. पण मागील दिवस अशा होता की राज्य शासन पत्र तयार मार्फत तिथले पाणीपट्टी एडपीला जमा केल्यानंतर सुद्धा एडपी तुमची कॅशकडे गेले इकडे गेले अंदाज आहे बरोबर ना. ते आम्हाला नाही लागले बंद कारण का आम्ही पण 2 महिने थांबू शकत नाही. कारण 3 लाख गेले 250 कोटी ही थकबा केली. जर ती सामायिक पुरवठा पाणी पुरवठ्यामध्ये ती गावं जर आहेत
त्याला इंडिव्हिज्युअल योजना का सँक्शन केली जाते? हे जिल्हा परिषदेच्या सदस्याला घेऊन जाता की गाव त्याच्यातून वगळता नवीन स्कीम? नाही, अधिकारीच करता भाऊ, की तुम्ही नवीन योजना घ्या, त्या नवीन योजनेमध्ये मग इतके पैसे मिळतील, मग तुम्ही इतके घ्या, आम्ही तितके घेऊ. ती नवीन योजना यांच्या माध्यमात ग्रामपंचायतच्या त्यावेळी काही लोकांना कळत नाही, नंतर ती योजना बाहेर पडल्यावर पाणी झाले कोणावर होते. अजून विषय आहे की आमच्या रुपया पुटांनी पूर्ण धोरणाचा विषय आहे राज्याचा. शासनाने असं ठरवलंय की जितकी पाणी पडची वसूल होईल तितकी बाकीची शासनाने करावी. त्या तरी पुढच्या वेळी ही जे जनजीवन मिशन चालू आहे ना, याचे पुढे असा स्वभाव होऊ शकतात भाऊ. एक एमएससीच्या संदर्भात परीक्षा होता खासगी जागांवर किंवा गावाच्या घरांवर छपरांवर एलिव्हन केली लाईन गेलेली आहे. एमएससीला वारंवार सांगितलं गेलं की ही लाईन ट्रान्सफर करून द्या वेगळ्या जागेकडनं, जिथून सगळ्याशे त्या जागेकडनं द्या. परंतु एमएससीबी त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यांचं असं म्हणणं राहतं की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. आपण डिप्युटीशीनं जर पत्र घेतलं, आमदार साहेबांचं जर पत्र घेतलं, तर आपण डिप्युटीशी म्हणून शिफ्टिंगला आपण मंजूर करत नाही. म्हणजे नेमकं आता हे एलिव्हन केली जे असेल किंवा एलडी असेल ज्यांच्या खासगी प्लॉटमधून गेलेले यांचा विषय कसा करायचा होता, जर काय असेल तर काय करावं लागेल. एमएससीबी म्हणतं आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. त्याच्या खाते प्लॉटवर गेला आहे ना, त्याला भाडा लावायचं, भाड्या लावायची तरतूद आहे. त्यांना जागा भाडा लावा तेव्हा जरूर. दुसरे विषय असा येतो की तुम्ही जनते यांच्याकडे एमएससीचे ट्रान्सफॉर्म मंजूर करण्यासाठी एससी ऑफिसला प्रस्ताव पाठवलेले. अजून ते प्रस्ताव नियोजन ऑफिसला इथे प्राप्त झालेले नाही. परवाच्या दिवशी तिथून यादी घेतली, पाचव्या म्हणून यादी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की एससी ऑफिसला पाठवले गेले, पण एससी ऑफिसकडनं नियोजन ऑफिसला अजून प्रस्ताव दाखल झालेले नाही. त्यामुळे ते नवीन ते आता नवीन ट्रान्सफॉर्म मंजूर करायचा विषय असेल. आपण एखाद्याचा काय विचार बसूया की सिटी कामदारांना गावाची नावं मागितली आहे, या गावात ट्रान्सफॉर्म पाहिजे. विनाकारण सिटी कसं होणार आहे? कारण प्रस्तावाचा शंभर शंभर ते शंभर मंजूर होती, पण त्याच्यापेक्षा आमदारांना ती यादी दिली आहे. त्याच्या बाहेर मंत्र्यांनी जायचं त्याच्या बाहेर पावसाळ्यावरती इलेक्ट्रिक तारांना आणणारे वृक्षांची मोठ्या प्रमाणावरती तोड करतात आणि तो तोड केल्यानंतर वारंवार एमएससीबीला पत्र व्यवहार करून सूचना देऊन सुद्धा त्या वृक्षांची कत्तल केलेल्या वृक्षांच्या पाण्याची विल्हेवाट महावितरण लावत नाही. पावसाळ्याच्या तोंडावरती शहरामध्ये कत्तलचं प्रमाण तसं जास्त असतं. प्रत्येक झाड तोडून त्या नाल्यामध्ये टाकले जातात. आताच आपण बोललात की नाल्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी आहे त्या नाल्यांच्या तक्रारी जास्त प्रमाणातही या एमएससीबीच्या अनुषंगाने होत असतात. त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा महानगरपालिकेच्या पत्र व्यवहारांना कुठलाच प्रतिसाद देत नाही. हा एक विषय. इलेक्ट्रिकल पोल नवीन टाकत असताना जे खासगी डेव्हलपर काम करतात त्यांच्याकडे मोठे प्रिमायसेस असतात. त्यांच्या प्रिमायसेस मध्ये ट्रान्सफॉर्मर लावण्याच्या ऐवजी हे ट्रान्सफॉर्मर रस्त्यांवरती लावतात. भविष्यात रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात त्यावेळेला आम्हाला अडचणी निर्माण होतात. त्यावेळेला मात्र ते पोल स्थलांतरित करण्यासाठी आमच्याकडनं निधीची मागणी होते आणि निधी भरल्याशिवाय आमच्याकडनं पोल स्थलांतर केले जात नाही. त्याच्यामुळे विकास कामांमध्ये रस्त्यांच्या वारंवार अडथळे निर्माण होतात. आपण यांना सत्य सूत्र द्याव्या. कारण काय आहे की डिपार्टमेंट हा इतका निकरवट्ट डिपार्टमेंट आहे की हा कुठल्याच प्रकारचे पत्र व्यवहारांची दखल घेत नाही. हॅलो सर, जो शहराचा झाड तुम्ही अध्यापनात सांगितला त्याच्या बाबतीत आमचे कर्मचारी ते साईडला लोक येतात. परंतु साधारण सांगितलं तुम्ही बोर्ड टाकताना एमएससीबीने कमीत कमी महापालिकेच्या नवाईने बोर्ड पुढे टाकायचे त्याका मी विचारा जाईल का? आपण महानगरपालिकेला अहो तसा ठराव केलेला आहे, त्यांना पत्र व्यवहार सुद्धा केलेले आहे. परंतु कारण यांचे कर्मचारी त्या विद्या लोकांची साधन करून त्यांना सोयीस्कर अशा ठिकाणी रस्त्यावरती जागरती पोल उभारणी करून टाकतात. त्यामुळे पोल लागताना तुम्ही महापालिकेच्या महापालिकेच्या तुम्ही डायरेक्ट आणणार की महापालिकेच्या जागा आपली आहे.
सबस्टेशन करायचं काय झालं त्याच्यामध्ये राहुरी तालुक्यातले काही गाव येतात नाही ना थोडं लवकर करा बऱ्याचशा दहाव्या तालुक्याचा गावचा प्रश्न सुटे भाऊ आजकाल डीपी जळण्याचं प्रमाण फार वाढलंय आपल्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेला डीपी जळाले चार दिवस झाले पण त्यांचं कुठे कॉटे शोधत शोधत त्यांना आज कळालं की डीपी जळाले आता शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली आहे चार दिवस ती थांबू शकत नाही चार दिवसानंतर जळून जाईल पुन्हा तो बियाणा आहे आत्महत्या तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे तर डीपी जर जळाली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती बसली पाहिजे अशी व्यवस्था आपण करावी आणि नेहमीच आहे शिरसुलीचा तो भाग आहे त्या ठिकाणी एक सबस्टेशन उभारावं यासाठी प्रयत्न गावकऱ्यांची परत चालू आहे आणि पर्यंत आले नसेल त्या ठिकाणी जर एक सबस्टेशन जर टाकलं तर डिपे जळणार नाही आणि किंवा मग डिप्यांची वाढ करा अशा प्रकारची माझी सूचना आहे आपण मान्य करावा आपलाच मतदारसंघ आहे आणि शिरसुली गावामध्ये वाईट परिस्थिती निर्माण झाली शेतकरी त्रस्त झाले अध्यक्ष महोदय शिरसुलीमध्ये पण एवढ्या चोऱ्या मारायच्या की आपण मागे पण बोलले बघ लोक कुठलेही बिल भरत ते काय नाही एवढे चोरायचे तिथं आपले पाणी किती पकडले तरी तिथं नेहमीच मागणी किती आहे या मागासवर्गीय भागातून नगरसेविका
शहरी भागामध्ये गेल्याकरता कॅबिनेट मध्ये विषय मंजूर झालेला आहे. जळगाव शहरामध्ये 1,00,000 लोकसंख्या एसटीची येते. त्याच्यामध्ये 4 प्रभाग झाल्या माहिती प्रमाणे एसटीचे प्रभावी म्हणजे बहुबोल आहे. जिल्ह्यामध्ये आपले कामं होती आरक्षण मध्ये थोडा वेळ लागेल. सभागृहाचा आभार मानतो आणि इतक्या मनोभाव कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षात आपल्या जिल्ह्याला कोणत्याही प्रकारच्या निधीची उडीव आपल्या आमदार बांधवांनी किंवा पालकमंत्र्यांनी लाभ दिलेली नाही आणि सर्वतोपरी कामं व्यवस्थित झालेली आहे आणि विकास निधीचा मोठा आपल्याकडे कधी कमी पडलेला नाही. उल्लेखनीय बाब आहे आणि आपला जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रशासन शासनाने नागरिकांनी सरकारी आलो आभासी सभेमध्ये सुद्धा सदस्यांना इंटरनेट सभेमध्ये सुद्धा सदस्यांना विषय मांडून त्या विषयाची पूर्ण करण्याची तयारी सभागृहात दाखवली आणि धर्माचे अध्यक्ष साहेबांनी दाखवले. त्याबद्दल सर्व सभागृहाचे आणि सर्व आमदार बांधवांच्या सदस्य बांधवांच्या आभारीच आहे. मात्र या अडचण आहे कोरोना काळामध्ये एवढी परिस्थिती गंभीर झालेली आहे रोजगाराची की शहरी भागातून अनेक तरुण पुन्हा ग्रामीण भागाकडे परत आलेले आहे. आजही आपल्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारांची आणि प्रकल्प बाधितांची स्थिती अतिशय कठीण आहे. तर आपल्या मुक्ताईनगर तालुका किंवा भुसावळ तालुका किंवा भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्पशी संबंधित प्रकल्प आहेत या किंवा हरपूर धरणाशी प्रकल्प संबंधित प्रकल्प बाधित घ्या. बेरोजगारांच्या रोजगारीचा प्रश्न अतिशय कठीण आहे. जर आपण औष्णिक केंद्रामध्ये होत नाही. या परिपत्रकामध्ये 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की बेरोजगारांमध्ये 80% स्थानिक आणि 30% बाहेरचे मजूर घेतले गेले पाहिजे. परिस्थिती अतिशय उलट आहे. अध्यक्ष साहेब परिस्थिती अतिशय उलट आहे. मला माहिती आहे हा विषय या सभागृहाचा नाही तुमचा विषय आहे. मात्र तुम्ही मानला होता अध्यक्ष महोदय. एमएसईबीच्या संदर्भात